राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संवाद यात्रेच्या निमित्तानं 2 दिवसांच्या जळगाव दौऱ्यावरती आहेत. आज त्यांनी चाळीसगाव शहरातील व्यापारी डॉक्टर्स वकील आणि विविध व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे. भाजप सरकारवरती विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका आपल्या भाषणातून त्यांनी केली आहे. उद्या सकाळी चाळीसगाव इथल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील, तर त्यानंतर पारोळा तालुक्यातील कनाशी देवस्थानामध्ये परिसरात कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी जळगाव इथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला जाणार आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबच्या एका कार्यक्रमात सुद्धा त्या हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्यामुळे मेक इन इंडिया 40-50 वर्षात देशामध्ये गाड्या पण बंद झाल्या, आता आपल्या देशात त्या बंद झाल्या, त्यांच्या पर्यायावर